दिवाळीमध्ये प्रत्येकाच्याच घरी हमखास बनवला जाणारा पदार्थ म्हणजे शेव आणि ही शेव लहान मुलांची तर खूपच फेवरेट असते त्यातल्या त्यात, त्यात खारी शेव म्हणजेच मिठाची शेव ती लहान मुलांना खूपच आवडते शेवेमध्ये खूप प्रकार आहेत लसूण शेव तिखट शेव मसाला शेव असे वेगवेगळे प्रकार आहेत तर त्यातील आपण आज करणार आहोत खारी शेव तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया शेव करण्यासाठी आपल्याला लागणार आहे बेसन तर मी येथे दीड कप बेसन घेतलेलं आहे तर याचं वजनी प्रमाण आहे अडीचशे ग्रॅम आपण फक्त आणि फक्त बेसनच्याच पिठाची शेव बनवणार आहोत याच्यामध्ये तांदळाचे किंवा साबुदाण्याचे पीठ टाकणार नाही हे बेसन आपल्याला चाळून घ्यायचं आहे बेसनामध्ये अशा डिखळ्या वगैरे खूप असतात म्हणून आपल्याला ते चाळून घ्यायचे आहे या पिठामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ नंतर याच्यामध्ये आपण घालून घेऊया पाव चमचा हळद व अर्धा चमचा ओवा घालायचा आहे तर हा ओवा मी उकळीमध्ये छानसा बारीक करून घेतलेला आहे त्याच्यामुळे या शेवेला खूप छान फ्लेवर येतो तसेच शेव करताना शेवेमध्ये कधी कधी एखाद्या वेळेस साच्यात ओवा अडकण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला ओवा हा थोडासा बारीक करून घ्यायचा आहे आत्ता आपल्याला हे सर्व जिन्नस एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत व आपल्याला ही शेव भिजवून घ्यायची आहे त्यासाठी मी येथे एक कप पाणी घेतलेलं आहे तर आपल्याला येथे खूप कमी प्रमाणात पाणी लागतं मी तुम्हाला दाखवते हा एका कपामधील किती पाणी शिल्लक राहतं आहे ते तर आता आपण थोडे थोडे करून याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे तुम्हाला हे पीठ हाताने जरी भिजवायचे म्हटलं तरी चालेल पण बेसनचं पीठ थोडंसं चिकट असतं आणि ते हाताला खूप चिकटलं जातं म्हणून मी येथे चमच्यानेच हे पीठ भिजवणार आहे आपल्याला हे पीठ अशा प्रकारे भिजवून घ्यायचं आहे तर तुम्हाला वाटेल की हे पीठ खूप पातळ झालेलं आहे तर अशा प्रकारे जर तुम्ही हे पीठ भिजवून घेतले तर तुमची शेव खूप छान पडेल आणि खूपच कुरकुरीत अशी होईल तर आ, हे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारण दोन ते तीन मिनटं एकसारखं आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे त्याच्यामुळे हे पीठ थोडेसे हलके होईल आणि आपली शेव खूप कुरकुरीत आणि टेस्टी होईल आपल्याला हे पीठ भिजवण्यासाठी अर्धा कप पाणी लागलेलं आहे आपल्याला शेवीचे पीठ भिजवताना सैलसरच भिजवायचे आहे जर तुम्हाला हे पीठ थोडेसे पातळ वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडं बेसन ॲड करू शकता पण अशा प्रकारे जर आपण पीठ भिजवले तर अगदी कुरकुरीत शेव होते व आपल्याला शेवेच्या साच्यातून शेव पाडण्यासाठी काहीही त्रास लागत नाही आणि अगदी इझिली शेव पडली जाते शेव पाडण्यासाठी मी येथे शेवेची मध्यम आकाराची चकती घेतलेली आहे तर आता आपण या चकतीला थोडंसं तेल लावून घेऊया आणि साच्याला पण आतून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला आत्ता आपल्याला हे व्यवस्थित असं बसवून घ्यायचं आहे तर आमच्याकडे याला शेवगा म्हणतात काही ठिकाणी याला सोऱ्या म्हणतात तर काही ठिकाणी याला शेवेचा साचा म्हणतात तर तुमच्याकडे याला काय म्हणतात ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता याच्यामध्ये आपण चमच्याने थोडं थोडं करून पीठ घालून घेऊया तर चमच्याने पीठ घातल्याने आपले हात अजिबात घाण होत नाही तर अशा प्रकारे आपलं हे पीठ भरून झालेलं आहे साच्यामध्ये आता आपण याची शेव पाडून घेऊया शेव सोडताना आपल्याला तेल हे अगदी कडकडीत गरम झालेलं पाहिजे आणि शेवेचे एकावर एक असे थर द्यायचे नाहीत आपल्याला आणि तेलामध्ये शेव सोडल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आहे आपल्याला ही शेव पटकन पलटायची नाही अशीच आपल्याला स्लो फ्लेमवर अर्धा मिनिट ही शेव फ्राय करून घ्यायची आहे खालच्या बाजूनी तर खालच्या बाजूनी ही व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपण ही आता पलटून घेऊया शेव सोडताना अशा प्रकारे आपल्याला गोल गोल सोडून घ्यायची आहे आणि याच्यावर जास्तीचं थर द्यायचा नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेल आपल्याला अगदी कडकडीत छानसं तापलं गेलं पाहिजे तर आपली शेव ही व्यवस्थित फ्राय झालेली आहे आपल्याला ला जास्त लाल कलरवर पण ही शेव फ्राय करायची नाही तर हे बघा तुम्ही पाहू शकता किती छान अशी फ्राय झालेली आहे ती आता आपण साईडला काढून घेऊया याचप्रमाणे आपण दुसराही घाणा सोडून घेऊया तर मगाशी दाखवलं त्याप्रमाणे आता हाही घाणा आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊया अर्धा मिनिट झालेला आहे आत्ता आपण ही शेव पलटी करून घ्यायची आहे शेव पलटी करत असताना दुसऱ्या एखाद्या चमच्याची मदत घ्यायची आहे नाहीतर एखाद्या वेळेस आपल्या अंगावर तेल उडू शकतं तर बघा आपली दुसऱ्याही घाण्याचे शेव तयार झालेली आहे आणि तुम्ही हेही पाहू शकता की किती छान अशी जाळी पडलेली आहे आपल्या शेवेला मी तुम्हाला थोडीशी शेव तोडून दाखवते तुम्हाला बघा त्याचा क्रंचीनेस पण जाणवेल तर आजची ही सर्वांचीच फेवरेट अशी कुरकुरीत शेव तुम्हाला कशी वाटली रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद